तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनवेल वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. प्रत्येक बातमीला लाईक करा, शेअर करा. सन 2019 चार दिवसांनी संपत आहे. 1 जानेवारी 2020 नवीन वर्ष 2020 सुरू होत आहे. एकंदरीत गेल्या वर्षभरामध्ये अनेक घटना बऱ्या वाईट झाल्या, पण उत्साहजनक असं एक वातावरण आहे. केंद्र सरकार भाजपा शासित असं आहे. राज्यामध्ये महाविकास आघाडीनं सरकार स्थापन केलेलं आहे. या दोन्ही मुळेसुद्धा जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यादृष्टीनं प्रयत्न चालू आहेत. महाराष्ट्रातलं सरकार नवीन आहे, त्यामुळं थोडा वेळ लागण्याची शक्यता आहे, पण केंद्राच्या सरकारनं मात्र त्यात चांगलं एक जम बसवलेला आहे. आणि अशा वेळेला नवीन नवीन शिस्तबद्ध आणि देशाला चांगले असे कायदे करण्यात त्यांनी सपाटा लावलेला आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये प्रशांत ठाकूर हे नवनिर्वाचित असे हॅट्रिक करून 92,000 आघाडी घेऊन आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. महापालिका क्षेत्रामध्ये सुद्धा आता शिरकोनं आपल्याला फंड्स द्यायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळं पनवेल महापालिका किंवा पनवेल उरण रायगड मुंबई आणि महाराष्ट्रातल्या जनतेला एक मी माजी खासदार म्हणून भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आहे. आणि या येणारं वर्ष जे आहे 2020 हे नागरिकांच्या दृष्टीनं अतिशय सुखाचं, समाधानाचं आणि अतिशय आनंदाचं, उत्साहवर्धक जावो, प्रगतिशील जावो अशा इच्छा व्यक्त करतो. तुमचं पनवेल वार्ता मल्हार TV या चॅनेलमार्फत आज मी नवीन 2020 पहिल्यांदाच शुभेच्छा देतो आहे. सुरुवात तुमच्याकडनं झालेली आहे आणि त्याच्यामुळं हे वर्ष हे नक्कीच सर्व क्षेत्रात मराठीत जाईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनवेल वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. प्रत्येक बातमीला लाईक करा, शेअर करा. परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.